तर फ्रेंड या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार निफ्टी बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो त्यामागचं लॉजिक काय असणार त्याला आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतोय. सगळ्यात पहिल्यांदा जाऊया बँक निफ्टी ऑन डेली टाइम फ्रेम. जसं की आपण प्रिवियस डेपासून डिस्कस करतोय की बँक निफ्टी 44,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट बेस बनवतोय. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये एक पॉज मुवमेंट नंतर एक कंटिन्यू अपसाईड मोमेंटम आलं आहे. आता जर काही जर आपण चेकआउट करायला गेलो देन बँक निफ्टीला एक टाईप ऑफ सिमेंटेड ट्रायंगल ह्याच्यामध्ये ब्रेकआउट आलेला आहे. बट ह्याच्यामध्ये जोपर्यंत ह्याच्यावरती जाणार नाही तोपर्यंत ह्याच्यामध्ये आपण कन्फर्मेशन नाही बोलू शकत आहे की 46,800 जर का त्यांनी सस्टेन केला देन आपण बोलू शकतो की ह्याच्यामध्ये चांगला ब्रेकआउट आला आहे. त्यानंतर मार्केट मे बी 47,200 ओके त्यानंतर 48,000 हे जे पण टार्गेट आहे ते मे बी रीच होऊ शकतील ओके. बट जर का गरजेचं आहे की 46,800 जो सायकॉलॉजिकल नंबर आहे त्या नंबरच्या वर जर का त्यांनी सस्टेन राहिला देन त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी जास्त आहे की मार्केटमध्ये कंटिन्यू अपट्रेंड कंटिन्यू होऊ शकतं. बिकॉज हे एक आपल्याला डब्ल्यू फॉर्मेशनचं कन्फर्मेशन येऊ शकतं 47,000 आसपास. त्यानंतर सपोज याच्यामध्ये मे बी तर थोडे दिवस अजून हॉल्ट करू शकतोय रिट्रेस करू शकतोय आणि त्यानंतर जर का ह्याला म्हणजे ब्रेकआउट आला देन ह्याच्यामध्ये एक चांगला ब्रेकआउट बघायला भेटू शकतो येणाऱ्या अपकमिंग डेजमध्ये. करंट सिनारिओ जर का आपण बघायला गेलो जसं की आपण कालच्या वेळेमध्ये आपण डिस्कस केलं होतं की ह्याच्यामध्ये बनलं आहे आपल्याला याच्यामध्ये एक शूटिंग स्टार टाईप ऑफ पॅटर्न दिसतोय. जर का मार्केट ह्याच्या हाय आणि लोच्या मध्ये जर का मार्केट राहिला देन एक चॉपी मार्केट बघायला भेटू शकते. जसं की सेम टू सेम ह्याच्यामध्ये बिहेवियर झालं आहे. आज एक टाईप ऑफ डोजी पॅटर्न ह्याच्यामध्ये बनला आहे. व्हेरी हाय इम्पॉर्टंट लेवल आहे की मार्केटमध्ये एक सिमेट्रिक ब्रेकआउट यायला लागला आहे. मार्केटमध्ये डोजी बनते. इन केस एनी रिझन मार्केट उद्या झाला पण ह्याच्यामध्ये जर का राहिलं कॉम्प्रेस राहिलं देन ह्याच्यामध्ये एक्सपायरी ट्रेंडही राहू शकते. ह्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे. बिकॉज 46,750 एक स्ट्रॉंगेस्ट रेझिस्टन्स आहे जे की मल्टिपल टाईम टेस्टिंग झालं आहे. त्यानंतर बॉटम साईड जर का बघायला गेलो 46,250 ह्याच्यामध्ये जेवढे दिवस मार्केट कॉम्प्रेस करणार त्यानंतर जर का त्याच्यामध्ये ब्रेकआउट आला देन डेफिनेटली त्याच्यामध्ये एक चांगलं डायरेक्शनल मार्केट आपल्याला एक्सपायरीला बघायला भेटू शकते. अगेन जर का सपोज जर का उद्या झालं मार्केट मे बी ह्याच्यामध्ये डायरेक्ट ह्याच्या हायच्या वरती किंवा आजच्या डेच्या लोच्या खाली जर का मार्केट गेलं देन उद्या झालं पण मार्केटमध्ये ट्रेंडी मोमेंटम एक्सपेक्टेड राहू शकते. बिफोर एक्सपायरी मार्केटमध्ये थोडंसं ह्याच्यामध्ये आपल्याला मोमेंटम बघायला भेटू शकते. इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण गेम प्लॅन करू शकतो काय त्याच्यामागचं लॉजिक असणार त्याचा आपण स्टार्ट करू. जसं की आपण कालच्या डेला डिस्कस केलं की ऑलरेडी की ह्याच्यामध्ये हा एक आपला सेलिंग झोन आहे. 46,590 46,756 आसपास कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण त्यामध्ये एक सेलिंग साईडला प्लॅनिंग करू शकतो. डेफिनेटली जर का आपण बघायला गेलो तर त्यानंतर इव्हिनिंग सेशन जो होता आफ्टरनून सेशनमध्ये त्यामध्ये एक चांगलं मार्केट डाऊनफॉल बघायला भेटला आपल्याला त्याच लेवलपासून ओके. आता उद्याच्याला जर का आपण बघायला गेलो देन ह्याच्यामध्ये एक टाईप ऑफ असेंडिंग टाईप ऑफ पॅटर्न ह्याच्यामध्ये बनत चाललं आहे. सपोज मार्केट गॅपअप झालं देन जोपर्यंत ह्या जो रेंज आहे 46,756 किंवा 46,800 जोपर्यंत लेवलच्या वरती ह्याच्यामध्ये जाणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली लॉंग जाऊ शकत नाही आहे. अगेन जर का ह्याच्यामध्ये बघायला गेलो सपोज जर का मार्केट उद्या झालं गॅपअप झालं ह्याच्यामध्ये कॉम्प्रेस झालं आणि एनी रिझन मार्केटनं 46,756 लेवल जर का ब्रेक केलं देन आपण हाफ क्वांटिटी ओके अगेन आपण हाफ क्वांटिटी लॉंग साईडला पोझिशन ट्राय करू शकतो. बिकॉज ह्याच्यामध्ये मल्टिपल टाईम कन्सॉल्टेशन झालं जर का मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर का कॉम्प्रेस झाला आणि जर का ह्याच्यामध्ये 46,800 वरती की मार्केट सस्टेन राहायला लागलं देन आपण ह्याच्यामध्ये अपसाईड ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा ह्याच्यामध्ये सपोज एनी रिझन सपोज मार्केट गॅपअप झालं किंवा फ्लॅट होऊन जर का मार्केटनं 46,800 लेवल जर का ब्रेक केलं बट कुठल्या पण प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला इथं एक रेझिस्टन्स आहे 46,900 आसपास ओके इथंपर्यंत आपण प्लॅनिंग करू शकतो. बट ह्याच्या आसपास किंवा 46,900 पासून 47,000 आसपास कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला ओके देन आपण त्याच्यामध्ये एक रिव्हर्स ट्रेड प्लॅन करू शकतो ओके. ह्या दोन ठिकाणी आपण रिव्हर्स ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का 47,000 लेवल जर का मार्केटनं आफ्टरनून सेशनला जर का त्यानं ब्रेक केला किंवा कन्सॉलिडेट करून ब्रेक केला देन ह्याच्यामध्ये एक ट्रेंडी मार्केट बघायला भेटू शकते आणि ॲग्रेसिव्हली त्यामध्ये शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला भेटू शकते. जर का मार्केट एनी रिझन सपोज गॅपडाऊन ओपन झाला आणि जर का मार्केट सपोज गॅपडाऊन ओपन झाला एनी रिझन मार्केटनं 46,300 आसपास कुठं पण ओपन झाला कन्सॉलिडेशन करून जर का त्यांना हे लेवल जर का ब्रेक केलं सस्टेन केलं डाऊनसाईडला देन आपण त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो सेलिंग प्लॅनिंग करू शकतो. आणि एनी रिझन मार्केट सपोज 46,150 हा जो नंबर आहे ह्याच्या आसपास डायरेक्टली गॅपडाऊन ओके डायरेक्टली मोठा गॅपडाऊन झाला आणि ह्या लेवलच्या आसपास आपल्याला कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला रिव्हर्सल देन आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. किंवा ह्याच्यामध्ये नेक्स्ट लेवल आहे 45,900 पासून 45,700 आसपास जर का कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण ह्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला ह्याच्यामध्ये आयडिया आली असेल. देन आपण बघूया निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण निफ्टीला जर का आपण थोडंसं चेकआउट करायला गेलो ऑन अ डेली टाईम फ्रेम जर का प्रिवियस डेपासून आपण कंटिन्यू डिस्कस करतोय की मार्केटमध्ये एक असेंडिंग ट्रायंगल ह्याच्यामध्ये बनत आहे आणि
हाचा जो ऑल टाइम हाई आहे जो की 22,124 होता, ह्याच्यावरती आज भले मार्केट गेलं आहे बट ब्रेकआउट नाही आला. ओके, बट ब्रेकआउट नाही आला, क्लोजिंग त्याच्यावरती नाही आली. आणि क्लोजिंग जर का एक दोन दिवस त्याच्यावरती आले असते देन आपण असं डिस्कस केलं असतं की ह्याच्यामध्ये एक चांगला ब्रेकआउट आपल्याला बघायला भेटतो. बट ज्याच्यामध्ये अगेन डोजी पॅटर्न बनला, प्रिवियस डेला पण डोजी पॅटर्न बनला, प्रिवियस त्याच्या डेला पण एक आपला हॅमर टाईप ऑफ पॅटर्न बनला, म्हणजे मार्केटमध्ये कॉम्प्रेस मार्केट होत चाललं आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला रेंजबाउंड मार्केट बघायला भेटते. एक डायरेक्शन मार्केट येणाऱ्या डेजमध्ये येऊ शकतं, फक्त काय कंडिशन आहे की याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, चार दिवस, पाच दिवस कंटिन्यू डे आपल्याला ग्रीन कॅन्डल बघायला भेटले, डेफिनेटली जास्त प्रॉबिलिटी आहे की ह्याच्यामध्ये उद्याला आपल्याला एक रेड कॅन्डल बघायला भेटू शकते. एनिथिंग जर का मार्केट आजचा हाय किंवा आजचा लोचा मार्केट जर का ब्रेक केला, सस्टेन आला, देन त्या डायरेक्शनला मोमेंटम यायची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त आहे. जर का डायरेक्टली मोठा गॅपअप झाला, कुठल्या पण प्रकारे आपण निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बनला, देन स्कॅल्पिंगमध्ये आपण त्याच्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, आता मी आपण इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, जसं की आपण इंट्राडेमध्ये बघायला गेलो याच्यामध्ये आजचा डेला तर मार्केट डायरेक्टली जे आपण कालचं लेवल डिस्कस केलं होतं त्यानंतरनं गॅपअप झाला, देन याच्यामध्ये स्कॅल्पिंगसाठी डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन होऊ शकतो. सेम टू सेम मार्केट डाऊनसाईडला आलेलं आहे. आता उद्याला आपण कशाप्रकारे याच्यामध्ये गेम प्लॅन करू शकतो, जर का मोठा गॅपडाऊन झाला, एनिथिंग 22,000 एक स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहे. 22,000 पासून 22,052 आसपास कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण ह्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो स्कॅल्पिंग साईडला. आणि किंवा जर का डायरेक्टली मोठा गॅपअप झाला, कुठल्या पण प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण त्याच्यामध्ये एक डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. बट जर का गॅपअप झाला देन एक मार्केट त्याला प्रोबॅबिलिटी पॉझिटिव्ह घेऊ शकतो बिकॉज स्ट्रॉंगेस्ट ट्रेंड आहे. जर का डायरेक्टली गॅपअप झाला आणि जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही 5 किंवा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती तोपर्यंत थोडंसं अवॉइड केलेलं कधी पण बेटर राहू शकतं आहे. ओके, जर का मार्केट एनिथिंग रिझन जर का मार्केट सपोज फ्लॅट ओपन राहिला आणि इथे जर का कन्सॉलिडेट करून जर का त्यानं ऑल टाईम हाय अगेन ब्रेक केला देन ह्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम अपसाईडला राहू शकते. ट्रेंडी मार्केट मे बी ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकते. बट जर का मोठा गॅपडाऊन झाला आणि जर का 22,000 लेवलच्या खाली जर का मार्केट एकदा जायला लागला, सस्टेन झाला, देन आपण त्याच्यामध्ये शॉर्टिंग सेलिंग प्लॅनिंग करू शकतो आणि मार्केट मे बी हे जे गॅप आहे हे गॅप फिलअप करू शकतो. आणि जर का ह्याच्या आसपास जर का मार्केट ओपन झाला किंवा ह्याच्या आसपास जर का मार्केट डायरेक्टली आला 21,870 पासून 21,924 आसपास कुठल्या पण प्रकारे पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि त्याच्या खालचा पण लेवल एकदम इम्पॉर्टंट आहे, 21,827 पासून 21,870 आसपासचा. ओके, जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस वाटला देन डेफिनेटली आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यावरती जरूर अपडेट देण्यात येतील. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो प्रकार जय हिंद, जय महाराष्ट्र.